हॅलो अँड नमस्कार, मी पूजा पूजाज किचनमध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण बनवतोय आलू के पराठे. अगदी सिंपल आणि झटपट बनणारे आहे. चला तर बघूया. मी इथं बटाटे घेतले आहेत, 5 बटाटे घेतले आहेत उकडून. तुम्हाला हवे तितके घ्या. आता हे आपल्याला किसून घ्यायचे आहेत. सगळे बटाटे किसून घ्यायचे आहेत. जर तुम्हाला बटाटे मॅश करायचे असेल तर तुम्ही मॅशही करून घेऊ शकता. मी तर मस्त त्यांना छान किसून घेतीये. तुमच्याकडे जर मोठी किसणी असेल तर त्यांनीही तुम्ही किसू शकता. असे एक एक करून मी सगळे बटाटे किसून घेणार आहे. इथं मी सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत. हे बघा, आता आपण नेक्स्ट स्टेप बघूया. मी इथे मिरचीची पेस्ट केलेली आहे. मिरची, हिरव्या मिरच्या, लसूण, जिरं, कोथिंबीर यांची पेस्ट करायची आहे. अगदी सिंपल आहे. आता ही आपल्याला फ्राय करून घ्यायची. मी इथं तेल टाकून घेतेय. 1 ते 1.5 चमचा हा तेल आहे. आता ह्यामध्ये आपल्याला ही मिरचीची पेस्ट फ्राय करून घ्यायची आहे. 2 ते 3 तुम्हाला हवे तसं तिखट तुम्ही ही मिरची घालू शकता. 2 ते 3 चमचे घ्यायचे आहे. मस्त हिला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. मिरची इथे चांगली फ्राय झालेली आहे. तर त्यामध्ये मी थोडीशी हळद टाकून घेतेय. हळदीने खूप छान रंग येईल. आता हे पण आपल्याला छान परतून घ्यायचंय. आता यामध्ये मी किसलेला बटाटा घालून घेते. हा किसलेला बटाटा आपल्याला मसाल्यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. हे सारण अगदी एकजीव आपल्याला करायचं आहे. गॅसची फ्लेम कमी ठेवा आणि मस्तपैकी हे सगळं मिक्स करून घ्या. अगदी सोपा हा आलूचा पराठा आहे. यासाठी तुम्हाला काहीही लागणार नाहीये. घरात असणाऱ्या गोष्टींपासूनच आपण हा पराठा आज बनवतोय. झटपट तयार करून खाण्यासाठी हा पराठा अगदी मस्त आहे. अशा प्रकारे ते मी व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतेय. रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. आता ह्यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय. अगदी स्मूथ अशी पेस्ट झालेली आहे. तर ह्यामध्ये मी काही कोथिंबीर चिरून घालतेय. मस्तपैकी आपलं इथं सारण तयार झालेलं आहे. हे सारण आपल्याला आता पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. आपण पराठा बनवायला घेऊया. इथे हे सारण मी चांगलं थंड करून घेतलेलं आहे. मी इथे कणिक मळून घेतलेलं आहे आणि काही कोरडं पीठ सुद्धा घेतलेलं आहे. चला तर मग आता आपण पराठा बनवायला सुरुवात करूया. आधी मी कणकेची गोळे तयार करून घेतलीये. कणिक चांगलं मळून त्याचे गोळे तयार करून घ्या. एक गोळा घेऊन तो मी सुका पिठामध्ये गोळून घेतलेला आहे. त्याची आता हातानेच आपल्याला एक छान पारी तयार करायची आहे. तुम्ही लाटूनही घेऊ शकता पण ती मधनं फाटायची शक्यता असते, म्हणून हातानेच करून घ्या. अशा पद्धतीने करून घ्या. आता त्यामध्ये मी सारण भरते. 1 ते 1.5 चमचा सारण भरायचं आहे. जास्त भरायचं नाहीये. याचा छान गोळा तयार करून घ्यायचाय. इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे. तो आता सुक्या पिठामध्ये घोळून आपण त्याचा पराठा तयार करणार आहोत. अगदी हलक्या हाताने हा पराठा लाटायचा आहे.
अशा पद्धतीने मी इथे एक पराठा लाटून घेते आहे। खूप असा पातळ नाही लाटायचा, थोडासा जाडसर ठेवायचा आहे। दुसऱ्या साईडला मी तवा सुद्धा तापत ठेवलेला आहे। पराठा लाटून झालेला आहे, तुम्ही बघू शकता मी अगदी पातळी नाही आणि जाडही नाही असा पराठा लाटलेला आहे। तव्यावर अगदी थोडस मी तेल घातलेलं आहे आणि त्यावर पराठा टाकून घेतेय। मीडियम गॅसवर आपल्याला हा छान पराठा भाजून घ्यायचा आहे। खालच्या साईडने पराठा शेकायला लागला की आपण त्यावर थोडस तेल घालून तो पलटून घेणार आहोत। अशा पद्धतीने हा पराठा भाजून घ्यायचा आहे। दोन्ही साईडने मस्त पराठा भाजून झालेला आहे। हा आता आपण काढून घेऊया आणि दुसरा पराठा सुद्धा लाटून घेऊया। पुन्हा यामध्ये सारण भरून घेतलेलं आहे आणि हलक्या हाताने मी आता पराठा लाटायला घेतलाय। खूप सिंपली आणि टेस्टी हा पराठा लागतो, करून बघा। दुसरा पराठा सुद्धा लाटून झालेला आहे, आता हा सुद्धा तसाच भाजून घ्यायचा आहे। खालच्या साईडने थोडस भाजून झाला की त्यावर आपण तेल टाकून घेणार आहे आणि तो परतून घेणार आहे। अशा प्रकारे हा सुद्धा पराठा आपला भाजून झालेला आहे, तुम्ही बघू शकता। अशा सिंपली रेसिपी बघण्यासाठी तुम्ही पूजास किचनला सबस्क्राइब केलं की नाही लवकर करा आणि बेल आयकॉन सुद्धा हिट करायला विसरू नका। चला तर हे पराठे आता आपण सर्व करून घेऊयात। अशा प्रकारे अगदी सिंपली आपले आलू पराठे तयार आहेत। खूप मजा येते ही लोणच्या सोबत खायला, नक्की ट्राय करा।